नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संजय बिडवे, संचालक बिडवे ज्ञान प्रबोधिनी करिअर अकॅडमी आणि मराठी व्याकरण या पुस्तकाचा लेखक. मित्रांनो, आपण राज्यसेवा मुख्य परीक्षा या आधीचा जो पेपर आहे तो बघितला होता, 2019 चा, ठीक आहे, 2019 चा. आणि ही जी परीक्षा झालेली आहे 2020 ची, ती 4 डिसेंबर 2021 ला झालेली आहे. म्हणजे हा लेटेस्ट पेपर आहे मागचा, तो आपण आता इथे विश्लेषण करून बघणार आहोत, ठीक आहे. या सर्व पेपरचं आपण इत्यंभूत विश्लेषण, फक्त आन्सर नाही तर त्याचं डिटेल अनालिसिस करणार आहोत. दोन भागामध्ये आपण हा जो पेपर आहे त्याचं विश्लेषण करणार आहोत. त्याच्यामध्ये पहिल्या भागात 25 प्रश्न असतील, दुसऱ्या भागामध्ये राहिलेले 25 प्रश्न असतील. आणि सर्व दोन्ही भाग झाल्यानंतर या पेपरमध्ये नेमकं कोणत्या टॉपिकवर किती प्रश्न विचारलेले आहेत याचं सुद्धा आपण अनालिसिस करणार आहे, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की नेमकं कोणत्या विषयावर, कोणत्या टॉपिकवर आपल्याला भर द्यायचा आहे, ठीक आहे. तर मागचे पेपर जे आहेत ते सुद्धा तुम्ही अभ्यासणं अत्यंत जरुरी आहे, त्याचं अनालिसिस करणं, ठीक आहे, ते सर्व समजून घेणं जरुरी आहे. आणि म्हणून ज्या विद्यार्थ्यांनी मागचे पेपर बघितले नसतील त्यांच्यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट्स बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर जाऊन तुम्ही मागचे व्हिडिओ सुद्धा बघू शकता, ठीक आहे. तर सुरुवात करूया राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020 4 डिसेंबर 2021 ला ही प्रत्यक्षात परीक्षा झालेली आहे, ठीक आहे. चला तर आपण आता सुरुवात करूया त्याचं अनालिसिस करायला. ओके, बघा, पहिला प्रश्न बघा मित्रांनो, मी तुम्हाला एक पहिली एक गोष्ट क्लिअर करतो की या पेपरमधले 4 प्रश्न आयोगाने कॅन्सल केलेले आहेत. कारण तिथे आयोगाने प्रश्न तर विचारले परंतु पर्याय देताना तिथे विचार केलेला नाही, आणि मग जे पर्याय देताना चुका झालेल्या आहेत त्यामुळे ते प्रश्न आयोगाने असे 4 प्रश्न याच्यामध्ये रद्द केलेले आहेत. त्याचं पण सुद्धा का रद्द केलेले आहेत, ठीक आहे, ते आपण बघणार. त्याचा आन्सर काय ते सुद्धा आपण बघणार, ठीक आहे. बघा, पहिला प्रश्न, योग्य विधान ओळखा. देवनागरी लिपीत प्रत्येक ध्वनीला स्वतंत्र चिन्ह आहे. तर हे जे विधान आहे मित्रांनो हे अगदी बरोबर आहे. हे जे विधान आहे हे काय, अगदी बरोबर आहे. कारण आपली देवनागरी लिपी जी आहे त्या लिपीमध्ये प्रत्येक ध्वनीला स्वतंत्र चिन्ह आहे. दुसरा प्रश्न, संस्कृत व प्राकृत भाषांची देवनागरी लिपी आहे. हे सुद्धा बरोबर आहे, कारण मराठीची उत्पत्ती संस्कृत पासून झाली. संस्कृत, प्राकृत आणि मराठी असा तो उत्पत्तीचा क्रम आहे. त्याच्यानंतर मराठी भाषेच्या लिपीला देवनागरी लिपी म्हणतात, अगदी बरोबर आहे. आपण जी लिपी आहे मराठीची लिपी ती देवनागरी लिपी म्हणतात. मग तुम्हाला माहिती आहे की आर्य लोक संस्कृत बोलत होते, संस्कृत वरून मराठीची निर्मिती झालेली आहे. आणि संस्कृत बोलणारे हे जे आर्य होते या लोकांना आपले लोक देव मानायचे, मूळचे महाराष्ट्रीयन लोक. ते नगरामध्ये राहायचे आणि म्हणून देव लोकांची, नगरात राहणाऱ्यांची लिपी म्हणून देवनागरी लिपी असं तिला नाव पडलेलं आहे. त्याच्यानंतर, देवनागरी या लिपीत कोणतेही चिन्ह एकापेक्षा अधिक ध्वनी दाखवतात, हे मात्र चूक आहे. कारण देवनागरी लिपीमध्ये कोणतेही चिन्ह एकापेक्षा अधिक ध्वनी दाखवत नाही. त्याला अपवाद आहेत 1-2, जसं की आपण, तुम्हाला माहित असेल, दुसऱ्या वर्गातले जे आहेत त्याचे 2 प्रकारे उच्चार करता येतात, तालव्य आणि दंत तालव्य. पण आपल्या मराठीचा एकंदरीत इतिहास, एकंदरीत साहित्य बघता की तेवढे ज्या चुका आहेत त्या अगदी निग्लिजिबल आहेत. आणि म्हणून देवनागरी लिपीत कोणतेही चिन्ह एकापेक्षा अधिक ध्वनी दाखवतात असं आपल्याला म्हणता येणार नाही. आणि म्हणून आपल्याला याचं उत्तर जे आहे ते 3 नंबर द्यावा लागेल. म्हणजेच 3 नंबर उत्तर आहे, ए, बी आणि सी बरोबर. ओके, त्याच्यानंतर बघा दुसरा प्रश्न, अमृता हुनी गोड नाम तुझे देवा. अमृता हुनी गोड नाम तुझे देवा, अधोरेखित शब्दाला पर्यायी समानार्थी शब्द कोणता. बघा, ऍक्च्युअली हा हे उदाहरण जे आहे हे उदाहरण आपण वाचल्यानंतर आपल्याला अलंकार आठवतो की अमृता हुनी गोड नाम तुझे देवा हे उदाहरण जे आहे ते व्यतिरेक अलंकाराचं आहे. कारण इथे अमृत हे उपमान आहे आणि देवाचं नाव हे उपमेय आहे. मग अमृता हुनी गोड देवाचं नाव आहे याचा अर्थ उपमानापेक्षा उपमेय श्रेष्ठ दाखवलेला आहे. आणि मग इथे व्यतिरेक अलंकार होतो. पण आपल्याला
या ओळीतला अलंकार त्यांनी विचारलेला नाही. आपल्याला अधोरेखित म्हणजे अमृताहून हा जो शब्द आहे या शब्दाला समानार्थी शब्द आपल्याला त्यांनी विचारलेला. ठीक, मग आता बघा पय म्हणजे काय, तर पय म्हणजे पाणी. पय म्हणजे काय, पाणी. ठीक, क्षीर म्हणजे दूध. क्षीर म्हणजे काय, दूध. ठीक, जीवन म्हणजे सुद्धा पाणी. जीवन म्हणजे पाणी आणि जीवन म्हणजे आयुष्य पण म्हणता येईल तुम्हाला. जीवन म्हणजे पाणी आणि जीवन म्हणजे आयुष्य. ठीक, आणि सुधा म्हणजे मात्र काय, अमृत. सुधा म्हणजे काय, अमृत. तर आपल्याला उत्तर जे आहे ते द्यावं लागेल 4 नंबरचा पर्याय, सुधा म्हणजे अमृत. ओके, नंतरचा प्रश्न बघा. पुण्यात्मके पापे स्वर्गा जाईजे, पुण्यात्मके पापे स्वर्गा जाईजे, या हे कोणत्या भावे प्रयोगाचे उदाहरण आहे. म्हणजे आता बघा आपल्याला इथे ऑलरेडी त्यांनी सांगितलेलं आहे की हा भावे प्रयोग आहे, फक्त आपल्याला काय करायचं आहे, त्याचा प्रकार हा ओळखायचा आहे. आता भावेमध्ये शक्य भावे असा काही प्रकार नसतो. ठीक, त्याच्यानंतर समापन भावे, पुराण भावे आणि अकर्तुक भावे. तर आपल्याला वाक्य वाचल्या वाचल्याच समजते की हे प्राचीन काव्यामधले वाक्य आहेत आणि म्हणून याला आपण काय म्हणणार, पुराण भावे प्रयोग. काय म्हणणार याला, पुराण भावे प्रयोग. ठीक, आणि शक्य क्रियापद असतं तर आपण याला शक्य भावे म्हटलं असतं. लक्षात आलं का, तर लगेच लक्षात येतं आपल्याला की हा पुराण भावे प्रयोग आहे. नेक्स्ट उदाहरण बघू आपण, नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. बघा चौथा प्रश्न, खालील होकारार्थी वाक्याचे नकारार्थी वाक्य करा. आपल्याला वाक्य दिलेलं आहे ते होकारार्थी आहे, त्याचा आपल्याला नकारार्थामध्ये रूपांतर करायचं आहे. या लोकांचे अज्ञान पाहून मला दुःख होते. आता जनरली होकारार्थी वाक्याचं नकारार्थी ज्या वेळेला करतो त्यावेळेला दुःख होते म्हणजे सुख होत नाही, आनंद होत नाही, अशा प्रकारची आपल्याला वाक्यरचना करावी लागते. म्हणजे अर्थ तोच राहतो आणि वाक्य नकारार्थी होतो. आता बघा, या लोकांचे अज्ञान पाहून मला सुख होत नाही, तर हे अगदी बरोबर आहे. ठीक, हे त्याचं उत्तर येतं, या लोकांचे अज्ञान पाहून मला सुख होत नाही. या लोकांचे अज्ञान पाहून मला दुःख होतेच असे नाही, ठीक, हे नकारार्थी आहे पण इथे अर्थ बदलतो त्यामुळे हे वाक्य रूपांतर होणार नाही. या लोकांचे अज्ञान पाहून मला आनंद वाटत नाही. आनंद वाटत नाही याचाच अर्थ दुःख होते. म्हणजे हे उदा हे वाक्य सुद्धा बरोबर आहे, त्याचं नकारार्थीच वाक्य आहे. या अज्ञानी लोकांना पाहिल्यावर दुःख होते हे मात्र होणार नाही, कारण हे नकारार्थी वाक्यच नाहीये. ठीक, मग इथे 2 उत्तरं निघतात मित्रांनो. ठीक आहे, 1 आणि 3, आणि म्हणून आयोगाने हा प्रश्न काय केलेला आहे, रद्द केलेला आहे. हा प्रश्न काय केलेला आहे, रद्द केलेला आहे. ठीक, आता आयोग बघा अशा चुका करते. इथे हे दोन्ही जे आहेत हे दोन्ही उत्तरं निघतात, पण आयोगाने 1 आणि 3 बरोबर असा पर्याय मात्र दिलेला नाही. ठीक, आणि मग हा प्रश्न आयोगाने एक रद्द केलेला आहे, पण आपल्याला याची उत्तर मिळाली की हे दोन्ही जे आहेत ते वाक्य बरोबर आहेत, कारण ते त्याचे नकारार्थी वाक्य होतात. ओके, चला नंबर 5वा प्रश्न बघू आपण. मध्यरात्री स्मशानभूमीत कोण जाईल, या वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर करा. आपल्याला जो वाक्य दिलेला आहे ते प्रश्नार्थी आहे मित्रांनो. आपल्याला जे वाक्य दिलेलं आहे ते काय, प्रश्नार्थी वाक्य आहे, आणि आपल्याला याचं विधानार्थी वाक्य करायचं. ठीक, आता बघा, विधानार्थी वाक्य जेव्हा आपण म्हणतो तेव्हा विधानार्थी वाक्य होकारार्थी किंवा नकारार्थी असू शकते. मग आपल्याला या प्रश्नार्थीचं वाक्य करायचं आहे, म्हणजे तिथे प्रश्नचिन्ह आपल्याला येणार नाही आणि वाक्याचा अर्थ तर बदलणार नाही. मग मध्यरात्री स्मशानभूमीत कोण जाईल, मध्यरात्री स्मशानभूमीत कोण जाणार, हे त्याचं होणार नाही. मध्यरात्री स्मशानभूमीत जावे असा त्याचा मुळीच अर्थ होत नाही. मध्यरात्री स्मशानभूमीत जाऊ नये असं पण नाही. ठीक, तर मध्यरात्री स्मशानभूमीत कोणी जाणार नाही असा त्याचा अर्थ होतो. ठीक आहे, आणि म्हणून 4 नंबरचा पर्याय आपलं उत्तर आहे. स्मशानभूमीत कोण जाईल, तर कोणीही जाणार नाही किंवा कोणी जाणार नाही, आणि म्हणून 4 नंबर हे काय आपलं उत्तर आहे. ठीक, बघा 6वा प्रश्न बघू आपण मित्रांनो. नामाच्या किंवा सर्वनामाच्या रूपात जो बदल होतो त्यास डॅश डॅश म्हणतात. ठीक, बघा तुम्हाला माहिती आहे त्याला प्रयुक्त म्हणत नाही, कारण प्रयोग जो आहे हा कर्ता कर्म आणि क्रियापद यांच्यातील परस्पर संबंधाला आपण प्रयोग म्हणत असतो. प्रत्यय म्हणता येणार नाही याला. नामाच्या किंवा सर्वनामाच्या रूपात होणारा बदल म्हणजे प्रत्यय नाही.
नामाला किंवा सर्व नामाला आपण जे अक्षर जोडतो रूपात बदल करण्यासाठी त्याला प्रत्यय म्हणतो आपण, ठीक आहे? आणि मग हे पण उत्तर होणार नाही. मग नामाच्या किंवा सर्वनामाच्या रूपामध्ये जो बदल होतो त्याला विभक्ती मात्र म्हणतात, ठीक. समास म्हणता येणार नाही, कारण समासामध्ये परस्पराशी संबंधित दोन शब्द एकत्र येतात आणि हे एकत्र येताना त्यांच्यामधले विभक्ती प्रत्यय किंवा शब्द काढले जातात. मग आता बघा याचं उत्तर काय आहे, विभक्ती. ऍक्च्युअली बघा, विभक्तीची ही थोडीशी शॉर्टमध्ये केलेली व्याख्या आहे. ऍक्च्युअली विभक्तीची व्याख्या कशी करतो आपण, नामाच्या किंवा सर्वनामाचं वाक्यामधील जे नाम किंवा सर्वनाम आहे त्यांचे वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दाशी संबंध प्रस्थापित होण्यासाठी त्यांच्या रूपामध्ये आपण जो बदल करतो त्याला विभक्ती म्हणतात. मग इथे शॉर्टमध्ये त्यांनी सांगितलेला आहे त्याचा अर्थ तोच आहे, नामाच्या किंवा सर्वनामाच्या रूपात जो बदल होतो ठीक त्यालाच आपण काय म्हणतो, विभक्ती म्हणतो. आणि म्हणून याचं उत्तर काय आहे, विभक्ती. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. बघा, शब्दयोगी अव्यय असलेली वाक्य ओळखा. आपल्याला चार वाक्य दिलेली आहेत आणि यातल्या कोणत्या वाक्यामध्ये कोणकोणत्या वाक्यामध्ये शब्दयोगी अव्यय वापरलेले आहेत हे आपल्याला बघायचं आहे. ओके, बघा, घराजवळ विहीर आहे. इथे जवळ हे काय आहे, शब्दयोगी अव्यय. बघा, मूळची क्रियाविशेषण अव्यय जी आहेत मित्रांनो तीच शब्दयोगी अव्यय म्हणून सुद्धा वापरता येतात. काय फरक आहे क्रियाविशेषण अव्यय आणि शब्दयोगी अव्ययामध्ये, तर क्रियाविशेषण अव्यय ही वाक्यात स्वतंत्रपणे येतात आणि क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगतात. तर शब्दयोगी अव्यय ही वाक्यामध्ये स्वतंत्रपणे येत नाही, ती नामाला किंवा सर्वनामाला जोडून येतात आणि वाक्यातील इतर शब्दाशी संबंध दाखवत असतात. मग इथे घराजवळ हे जवळ काय, शब्दयोगी अव्यय. राम आणि सीता वनवासात गेले इथे कुठेही शब्दयोगी अव्यय नाही, ठीक आहे. हे उभयान्वयी अव्यय आहे आणि ठीक आहे. आणि इथे सात जे आहे वनवासात इथे तस विभक्तीचा प्रत्यय लागलेला. आईने घाईने पळाला म्हणून घसरून पडला याच्यामध्ये सुद्धा कुठलाही शब्दयोगी अव्यय नाही, उभयान्वयी अव्यय आहे म्हणून. आणि प्रेमापुढे पैशाची किंमत नसते याच्यामध्ये पुढे हे मात्र काय आहे, शब्दयोगी अव्यय आहे, ठीक. आणि म्हणून ए आणि डी या दोन वाक्यामध्ये शब्दयोगी अव्यय आहे. आणि म्हणून आपला पर्याय ए व डी बरोबर बी आणि सू सी जे आहे ते चूक, अशा प्रकारचं आपलं उत्तर येईल. ओके, तर इथे लक्षात घ्यायचं की शब्दयोगी अव्यय उभयान्वयी अव्यय कोणते शब्दाच्या जाती ज्या आहेत या जर तुमच्या क्लिअर असतील तर लगेच तुम्हाला समजते की या दोन वाक्यांमध्ये शब्दयोगी अव्यय वापरलेला आहे, ठीक आहे. नेक्स्ट बघू आपण, महापुरे झाडे जाती तेथे लव्वाळे वाच, ठीक. या म्हणीची समानार्थी म्हण कोणती. हा तुकाराम महाराजाचा अभंग आहे बघा, महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे राहती, तुका म्हणे हे चिफळ पाय धरिल्या न चले बळ, बरोबर. दृष्टांत अलंकाराचं उदाहरण आहे पण आपल्याला इथे अलंकारासाठी ते विचारलेलं नाही आहे. आपल्याला काय विचारलेलं आहे की यातून जो अर्थ व्यक्त होतो हा जो दृष्टांत दिलेला आहे, ठीक आहे, त्यांचं तत्व पटवून देण्यासाठी तुकाराम महाराजांनी, तर त्या दृष्टांताची जी म्हण वापरली त्यांनी, ठीक आहे, जे उदाहरण दाखला दिलेला आहे तर त्याच्या अर्थाची समानार्थी म्हण आपल्याला शोधायची आहे. मग महापुरामध्ये झाडे जातात आणि लवाळे राहतात कारण ते लवाळे वागतात झुकतात. मग तुम्ही नम्र असाल तर तुमचं कोणी काहीही बिघडू शकत नाही किंवा तुम्ही वाचू शकता असा त्याचा अर्थ होतो, ठीक आहे. म्हणजे नम्रपणा चांगला असतो असं तुकाराम महाराजांना म्हणायचं आहे. मग तिथे उथळ पाण्याला खडखडाट फार हा अर्थ प्राप्त होणार नाही. दर्या किनारी केळी मोडत नाही कदा काळी, तर हा अर्थ तिथे लागू पडतो. दर्या किनारी केळी मोडत नाही कदा काळी, जशी देणावळ तशी धुणावळी तिथे लागू पडणार नाही. कोळसा उगाळावा तितका काळाच, ठीक आहे, हे पण लागू होणार नाही. म्हणजे एखादी गोष्ट वाईट ती वाईटच असते असा त्याचा अर्थ होतो. कोळसा उगाळावा तितका काळाच, तर हे पण इथे लागू होणार नाही. आणि म्हणून आपल्याला उत्तर असेल दोन नंबरचा पर्याय. ओके, त्याच्यानंतर बघा, देशी शब्दाच्या गटाचा योग्य पर्याय आपल्याला ओळखायचा. आपल्याला काय करायचं आहे, देशी शब्द ज्या गटामध्ये आहेत ते आपल्याला ओळखायचे आहेत. बघा, डोळा शब्दसिद्धीवरचा प्रश्न आहे मित्रांनो, ठीक आहे. मग डोळा हा माहिती आहे तुम्हाला, प्युअर देशी शब्द आहे. डोके हा सुद्धा देशी शब्द आहे, पण डबा हा मात्र देशी शब्द नाही. डबा जो आहे, ठीक आहे, हा डबा गुजराती शब्द आहे. गुजरातीमधून
गुजराती मधून तो मराठी मध्ये आलेला. कोणता शब्द आहे तो? गुजराती. ठीक, त्यामुळे हे उत्तर होणार नाही आपलं. इथे झाड हा देशी शब्द आहे. ठीक आहे, गाजर जे आहे हे गाजर मात्र देशी शब्द नाही. ठीक आहे, गाजर हा जो शब्द आहे तो कानडी शब्द आहे. गाजर हा शब्द कुठून आलेला आहे? गाजर कानडी मधून आलेला आहे. कुठून आलेला आहे? कानडी. ठीक आहे, आणि घोडा मात्र देशी शब्द आहे. पण इथे गाजर हा कानडी शब्द असल्यामुळे आपल्याला याला पण देशी शब्द म्हणता येणार नाही. धोंडा हा देशी शब्द आहे, दगड देशी शब्द आहे, आणि घोडा पण देशी शब्द आहे. म्हणजे 3 नंबरचा पर्याय आपलं उत्तर आहे. ठीक, आपण हे पण बघू. हाड हा सुद्धा देशी शब्द आहे. ठीक, पण पगार, पगार हा जो शब्द आहे तर पगार हा मात्र शब्द पोर्तुगीज शब्द आहे. पगार हा शब्द कुठला शब्द आहे? पोर्तुगीज. पगार हा कुठला शब्द आहे? पोर्तुगीज. आणि हा जो मेहनत शब्द आहे, मेहनत हा शब्द जो आहे तो अरबी शब्द आहे. मेहनत हा शब्द कोणता आहे? अरबी शब्द आहे. मेहनत हा शब्द कोणता आहे? अरबी. ठीक आहे, आणि म्हणून आपलं उत्तर जे आहे ते 3 नंबर. धोंडा, दगड, घोडा हे शब्द आपण वाचल्यानंतरच कळते की प्युअर आपले मराठी शब्द आहेत. ठीक आहे, देशी शब्द आहेत. या देशी शब्दांनाच देश शब्द सुद्धा म्हणतात. देश किंवा यांनाच देशज असे शब्द सुद्धा म्हणतात. देशज, देशामध्ये जन्मलेले म्हणून देश, आणि देश म्हणजे देशातले. ठीक आहे, मग हे शब्द आपल्या मूळ लोकांच्या बोली भाषेतले शब्द आहेत. ठीक, हे संस्कृत मधून आलेले नाही किंवा इतर भाषांमधून सुद्धा आलेले नाही. नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. 10वा प्रश्न बघतोय मित्रांनो आपण आता. अभ्यास न करणारा विद्यार्थी पास कसा होईल? या केवळ वाक्याचे मिश्र वाक्यात रूपांतर करा. काय करायचं? आपल्याला केवळ वाक्याचं रूपांतर मिश्र वाक्यामध्ये करायचं. ठीक, दिलेलं वाक्य जे आहे ते प्रश्नार्थी वाक्य आहे आणि ते केवलही आहे. ठीक आहे, कारण तुम्हाला माहिती आहे केवल वाक्य कशाला म्हणतो आपण? ज्या वाक्यामध्ये एकच उद्देश आणि एकच विधेय असते, म्हणजे एकच कर्ता आणि एकच क्रियापद असते, आणि कोणत्याही प्रकारचं उभयान्वयी अव्यय जे आहे ते केवल वाक्यामध्ये वापरलेलं नसते. ठीक आहे, म्हणजे इथे कुठलंही उभयान्वयी अव्यय नाही किंवा संबंधित दर्शक सर्वनाम सुद्धा सोबत वापरलेलं नाही. ठीक आहे, आणि म्हणून हे वाक्य केवल वाक्य आहे. आता मिश्र वाक्यात रूपांतर करायचं आपल्याला. मग लक्षात घ्या मित्रांनो की मिश्र वाक्यामध्ये जेव्हा आपल्याला रूपांतर करायचं असते तेव्हा मिश्र वाक्य तयार करताना 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. एक तर मिश्र वाक्यामध्ये गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय असते, पहिली गोष्ट म्हणून. मग ते गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययाचे 4 प्रकार आहेत, बरोबर. त्यापैकी कोणतंही एक गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय वापरलेलं असेल तेव्हा ते वाक्य मिश्र वाक्य असते. मग ते स्वरूप बोधक असेल, ते कारणबोधक असू शकते, ते उद्देश बोधक असू शकते, ते संकेत बोधक असू शकते, किंवा संबंधी आणि दर्शक सर्वनाम जर वाक्य जोडताना वापरलेलं असेल तर ते वाक्य सुद्धा काय असते? मिश्र वाक्य असते, बरोबर आहे. मग आता आपल्याला इथे बघायचं, ज्या विद्यार्थ्यांनी अभ्यास केला आहे तो नापास होणार नाही. तर आता इथे लक्ष द्या, हे आपल्याला मिश्र वाक्य होईल का ते बघायचं. ज्या विद्यार्थ्यांनी अभ्यास केला आहे तो नापास होणार नाही. बघा इथे जो तो वापरलेला आहे त्यांनी, परंतु इथे वाक्याचा अर्थ बदलतो. अभ्यास न करणारा विद्यार्थी पास कसा होईल? मग ज्या विद्यार्थ्याने अभ्यास केला आहे तो नापास होणार नाही असा त्याचा अर्थ होत नाही, त्यामुळे हे वाक्य होणार नाही. जो विद्यार्थी अभ्यास करीत नाही तो पास कसा होईल? ठीक, तर हे त्याचं योग्य काय आहे? मिश्र वाक्यामध्ये रूपांतर आहे. इथे जो आणि तो, ठीक, हे काय? संबंधी आणि दर्शक सर्वनामासोबत वापरलेली आहे. आणि जेव्हा संबंधी आणि दर्शक सर्वनामासोबत वापरून वाक्य जोडलेली असतात तेव्हा ते वाक्य मिश्र वाक्य असतात. किंवा मग इथे मी सांगितल्याप्रमाणे गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय वापरलेला असायला पाहिजे. जो विद्यार्थी अभ्यास करतो तो नापास होणार नाही. ठीक, इथे वाक्याचा अर्थ बदलतो. जरी इथे जो आणि तो वापरलेला असेल तरी वाक्याचा अर्थ बदलता कामा नये रूपांतर करताना. आणि इथे मूळ वाक्याचा अर्थ बदलतो हे लक्षात घ्या. अभ्यास केलेला विद्यार्थी नापास होणार नाही, ठीक, हा त्याचा अर्थही होत नाही. आणि हे वाक्य मिश्र वाक्य सुद्धा नाही, कारण याच्यामध्ये कुठलंही गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय वापरलेलं नाही किंवा मग संबंधी निदर्शक सर्वनाम सुद्धा सोबत वापरलेलं. आणि म्हणून 2 नंबरचं वाक्य आपलं काय आहे? उत्तर आहे. आणि आपण 2 नंबरचा पर्याय हे आपलं ॲन्सर आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघू मित्रांनो आपण.
बघा क्वेश्चन नंबर 11, धोंडा बोका रेडा हे शब्द कोणत्या भाषेतील आहे? बघा मी तुम्हाला सांगेन, आपण जे बघितलं ना आता तेव्हाच तुमच्या लक्षात येतं तिथे धोंडा हा शब्द ऑलरेडी येऊन गेलेला आहे. धोंडा बोका रेडा हे प्युअर मराठी शब्द आहेत, म्हणजे यांना आपण देशी शब्द म्हणतो. ठीक आहे, देशज शब्द म्हणतो किंवा देश्य शब्द म्हणतो, देशज देशी, आणि म्हणून हे देशी भाषेतले शब्द आहेत आपले. ठीक, हे फारसी पोर्तुगीज किंवा कानडी मधले नाही, आणि म्हणून एक नंबरचा पर्याय त्याचं उत्तर आहे. बघा नंतरचा प्रश्न 12वा, आईला पाहताच बाळ कुठून हसले या वाक्यातील क्रिया विशेषण वाक्याचा प्रकार होता. बघा आता मित्रांनो लक्षात घ्या, इथे क्रिया विशेषण वाक्य नाहीच आहे, आलं लक्षात? इथे क्रिया विशेषण वाक्याचा नाही, इथे वाक्याच्या ऐवजी अव्ययाचा प्रकार होता असं आयोगाने द्यायला पाहिजे. अव्ययाचा ही चूक आयोगाने केलेली आहे आणि ती दुरुस्त सुद्धा केलेली नाही, किंवा हा प्रश्न सुद्धा रद्द वगैरे केलेला नाही. कारण जनरल जर तुम्ही अभ्यास केला असेल तर तुमच्या लक्षात येते की या वाक्यामध्ये ती क्रिया विशेषण वाक्य नाहीये, बरोबर? तर इथे काय, कुतकुम हे क्रिया विशेषण अव्यय वापरलेलं आहे आणि त्याचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. तर परिणामवाचक क्रिया विशेषण नाही आहे, ठीक आहे, हे रीतीवाचक क्रिया विशेषण कोणतं आहे, ठीक आहे. आणि इथे परिणामवाचक असं कोणतंही क्रिया विशेषण नसते, ते ऍक्च्युअली परिमाण असते. काय असते? परिमाण, म्हणजे इथे सुद्धा आयोगाने गडबड केलेली आहे. परिणामवाचक क्रिया विशेषण अव्यय नसते, परिमाणवाचक. परिमाण म्हणजे युनिट, एकक, ठीक आहे. म्हणजे शुद्ध लेखनाच्या चुका आयोगामध्ये किती आहेत या प्रश्नांमध्ये हे पण तुमच्या लक्षात येईल. ह्या अशा छोट्या छोट्या चुका तुम्हाला कन्सिडर करून उत्तरं द्यायची असतात. कारण आता इथे ही एक चूक आहे, ठीक आहे, आणि इथे वाक्याचा आणि तिथे अव्ययाचा पाहिजे, ठीक, ही पण एक चूक आहे. तरी हा प्रश्न आयोगाने रद्द केलेला नाही. आणि सर्वसाधारण जर तुमचा व्यवस्थित अभ्यास असेल, योग्य प्रकारे अभ्यास असेल, कन्सेप्ट क्लिअर असतील, तर त्या विद्यार्थ्यांना निश्चितच ह्या प्रश्नामध्ये काय विचारायचं आहे आणि काय उत्तर आहे हे लक्षात येते. तर रीतीवाचक क्रिया विशेषण आहे खुतकन, ठीक आहे, मग हळू खुतकन, ठीक आहे, सावकाश जपून, ठीक आहे, बतकन वगैरे हे जे प्रकार आहेत हे सर्व रीतीवाचक क्रिया विशेषण अव्ययाचे प्रकार आहेत, ठीक आहे. आणि म्हणून याचं उत्तर आहे 2 नंबरचा पर्याय. त्याचं उत्तर काय आहे? 2 नंबरचा पर्याय, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. प्रश्न क्रमांक 13, द्विज या शब्दाचे अनेक अर्थ असणारा योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. बघा हाच प्रश्न मित्रांनो आयोगाने या आधी सुद्धा विचारलेला आहे. या आधी कमीत कमी 2 ते 3 एक्झामला हा प्रश्न आलेला आहे, कंबाईन बी, ठीक आहे, आणि राज्यसेवेला सुद्धा एक वेळा प्रश्न आलेला आहे. हा प्रश्न रिपीट झाला आणि मी क्लासमध्ये सुद्धा शिकवताना बऱ्याच वेळा सांगतो की द्विज या शब्दाचे कोणते 3 अर्थ आहेत. हा द्विज शब्द जो आहे हा सामासिक शब्द आहे, उपपद, ठीक आहे, तत्पुरुष समासाचा हा शब्द आहे. द्विज याचा अर्थ होतो दोनदा जन्मणारे, ठीक. मग हा अर्थ जर माहिती असेल तर तुम्हाला हे शब्द लक्षात ठेवायला सुद्धा इझी होऊन जाते. तर द्विज म्हणजे दोनदा जन्मणार, ठीक. मग आता बघा हे श्रेष्ठ भुसूर वगैरे हे काही कशामध्ये येत नाही, ठीक आहे. विप्र दूध दही हे पण काही दोनदा जन्मणाऱ्यामध्ये येत नाही. तर ब्राह्मण दात आणि पक्षी यांना आपण काय म्हणतो? द्विज म्हणतो, कारण हे दोनदा जन्मतात, दोनदा जन्मतात. मग आता सर हे ब्राह्मण दोनदा कसं जन्मतात? तर एक गोष्ट लक्षात घ्या, ब्राह्मण ज्या व्यक्ती आहेत समाज आहे तर त्याच्यामध्ये जो व्यक्तीचा जन्म होतो तो एक जन्म समजला जातो आणि त्यांच्यामध्ये मुंज हा एक कार्यक्रम केला जातो, ठीक. आणि तो मुंज झाल्यानंतरचं जे लाईफ आहे त्याचं आयुष्य आहे ते दुसरा जन्म समजला जातो. आणि दात तुम्हाला माहितीये 2 वेळा येतात, एकदा दुधाचे आणि एकदा परमनंट. आणि पक्षी एकदा अंड आणि नंतर पुन्हा अंड्यातून बाहेर येणे असा 2 वेळा जन्म होतो. आणि म्हणून ब्राह्मण दात आणि पक्षी यांना द्विज म्हणतात. तर हे लक्षात ठेवा. मग इथे आपलं उत्तर काय येणार आहे? फक्त सी बरोबर. काय उत्तर येणार आहे? फक्त सी बरोबर. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघू. बघा म्हणजे आयोग बरेचदा प्रश्न रिपीट सुद्धा करतो, अलग लक्षात. आणि लक्षात ठेवा की द्विज हा शब्द जो आहे हा शब्द तत्पुरुष समासाचा आहे, उपपद तत्पुरुष समासाचा आहे. दुसरं पद जे आहे ते उपपद आहे, धातुसाधित आहे, ज म्हणजे जन्मना. ओके, नेक्स्ट बघू आपण. तो तोंड उघडेल तर ना हा शब्द यांनी अधोरेखित केलेला आहे. वरील वाक्यातील अधोरेखित केलेल्या क्रिया विशेषण अव्ययाचा प्रकार कोणता? आता लक्षात घ्या की ना, बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटतं की ना हा तर शेवटी आलेला आहे, ठीक आहे, मग ते क्रिया विशेषण अव्यय कसं होणार? लक्षात आलं का? आणि हा तर सिंगल शब्द आहे,
मित्रांनो लक्षात घ्या, मराठीमध्ये शब्द कोणत्या ठिकाणी आला वाक्यात यावरून त्याची जात ठरत नाही. शब्दाचं कार्य काय आहे, तो शब्द काय काम करतो त्या वाक्यामध्ये यावरून त्याची जात ठरत असते. आणि तो शेवटी जरी आला हा शब्द, तरी हा काय करतो, ना शब्द क्रियाविशेषण अव्ययाचं काम करतो आणि तो वाक्याला नकारार्थी स्वरूप प्राप्त करून देतो. आणि म्हणून ना हे काय आहे, निषेधार्थक क्रियाविशेषण अव्यय. कोणतं आहे, निषेधार्थक नकारार्थी स्वरूप त्याने वाक्याला प्राप्त करून दिलेलं आहे. आता दुसरी गोष्ट म्हणजे की हा एकाक्षरी शब्द आहे, तर क्रियाविशेषण अव्यय जे आहेत ते एकाक्षरी सुद्धा असू शकतात, एकाक्षरी सुद्धा असू शकतात, हे लक्षात घ्या. ते आणि म्हणून इथे ना या शब्दाने नकारार्थी स्वरूप या वाक्याला प्राप्त करून दिलेलं आहे आणि म्हणून ते निषेधार्थ क्रियाविशेषण अव्यय. मुख्य क्रियाविशेषण अव्ययाचे प्रकार तुम्हाला माहिती असतील, कालवाचक, स्थलवाचक, रीतीवाचक, संख्या किंवा परिमाणवाचक, त्याच्यानंतर प्रश्नार्थ आणि निषेधार्थ. ठीक आहे, त्याच्यामधलं हे निषेधार्थ काय आणि हे वाक्य आपल्या पुस्तकामधलं ॲज इट इज आलेलं आहे जसंच्या तसं. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. मी देवळात गेलो तेव्हा आपण इकडे घरी आलात का, या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार सांगू. सर्वनामाचा प्रकार आपल्याला इथला सांगायचा आहे. सर्वनामाचा प्रकार सांगून विभक्ती व वचन ओळखा. म्हणजे याच्या या वाक्यामध्ये जो सर्वनाम वापरलेला आहे, बघा इथे सर्वनाम वापरलेला आहे, एक तर मी पण आहे आणि आपण पण आहे, पण इथे ठळक केलेलं आपण आहे. ठीक आहे, म्हणजे आपल्याला इथे आपण याचा विचार करायचा. ओके, मग आता बघा हे आपण जे सर्वनाम आहे ते इथे सर्वनामाचा प्रकार, मग तुम्हाला माहित आहे की मी देवळात गेलो तेव्हा आपण इकडे घरी आलात का, म्हणजे आपण समोरच्या व्यक्तीला उद्देशून बोललेलं आहे आपण, म्हणजे ते द्वितीय पुरुषवाचक आहे. मग इथे प्रकार पुरुषवाचक दिलेला आहे त्यांनी. ठीक आहे, इथे दर्शक संबंधी आत्मवाचक हे तिन्ही तर नाही, म्हणजे उत्तर हेच आहे आपलं 100%. कारण इथे आपण हे द्वितीय पुरुषवाचक आहे. बघा इथे पुरुषवाचक, इथे दर्शक, इथे संबंधी आणि आत्मवाचक, ते द्वितीय पुरुषवाचक आहे. विभक्ती द्वितीय. ठीक आहे, आता बघा याची विभक्ती मात्र यांनी द्वितीय दिलेली आहे. मला वाटतं याची विभक्ती द्वितीय येऊ शकत नाही, कारण द्वितीय विभक्ती असताना सला ते सला नाते प्रत्यय लागतो आणि आपण या सर्वनामाला इथे कुठलाही प्रत्यय लागलेला नाही, म्हणून याची विभक्ती द्वितीय नाही तर काय आहे, ऍक्च्युअली प्रथम आहे. मग इथे सुद्धा आयोगाने चूक केलेली आहे, हे लक्षात घ्या. ठीक आहे, आणि आपण याचं वचन मात्र अनेक वचन आहे, कारण आदरार्थी अनेक वचन म्हणून आपण त्याला आपण म्हटलेलं आहे समोरच्या व्यक्तीला. ठीक, मग आता इथे लक्षात घ्या, इथे त्यांनी विभक्ती विचारलेली आहे ती द्वितीय दिलेली. ऍक्च्युअली इथे आयोगाची चूक ही आहे की इथे विभक्ती न देता ठीक काय द्यायला पाहिजे त्यांनी, पुरुष. ठीक, पुरुषवाचक म्हटला प्रकार, तर हा द्वितीय पुरुषवाचक आहे. काय इथे पुरुष कोणता आहे, पुरुषवाचकता आहे, तर पुरुषवाचकचे तीन प्रकार आहेत, प्रथम द्वितीय आणि तृतीय पुरुषवाचक. तर इथे द्वितीय पुरुषवाचक पाहिजे, पण त्यांनी विभक्ती मात्र तर ती प्रथम होऊ शकत द्वितीय होऊ शकत नाही, कारण इथे आपण याला कुठलाही प्रत्यय लागलेला नाही. इथे सुद्धा आयोगाने गडबड केलेली आहे मित्रांनो, आणि हा प्रश्न सुद्धा रद्द केलेला नाही. विद्यार्थ्यांनी ऍक्च्युअली ठीक आहे असे पाठवले होते, या चुका आयोगाच्या निदर्शनात आणून दिला होता. ठीक, परंतु आयोगाने मात्र हे उत्तर कायम ठेवलेलं आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. बघा प्रश्न क्रमांक 16, वाक्प्रचार व त्याचे अर्थ यांच्या जोड्या आपल्याला लावायच्या. ठीक, मग आता बघा, पाणी पडणे म्हणजे आशा सोडणे नाही, पराभव करणे नाही, उत्तकट शिजत असणे असं पण नाही, वाया जाणे हे मात्र उत्तर येत आहे आपण. ठीक, मग पाणी पडणे याचा अर्थ काय होतो, वाया जाणे, पाणी पडणे वाया जाणे, म्हणजे याचं उत्तर आहे 4 नंबर. आता 4 नंबर कुठे आहे बघा, इथे आहे आणि इथे आहे, म्हणजे या दोन पैकीच आपलं उत्तर आहे हे कन्फर्म झालं इथेच. ठीक आहे, पाणी मुरणे. मग आता पाणी मुरणे म्हणजे आशा सोडणे नाही किंवा पराभव करणे नाही, गुप्तकट शिजणे, शिजत असणे, बरोबर आहे ना, आणि म्हणून इथे 3 नंबर. ठीक, मग इथे 3 नंबर इथे पण आहे इथे पण, बरोबर आहे. मग आपल्याला आणखी बघावं लागेल, पाणी पाजणे. आता पाणी पाजणे म्हणजे काय, आशा सोडणे नाही, तर पाणी पाजणे म्हणजे पराभव करणे. ठीक आहे, 2 नंबर, आणि मग इथे 2 नंबर आहे, म्हणजे आपलं हे कन्फर्म उत्तर आहे. ठीक आहे, आणि पाणी सोडणे म्हणजे आशा सोडणे, म्हणजे अगदी सिम्पल आपल्या रोजच्या व्यवहारामधले. ठीक आहे, हे सर्व काय दिले आहेत त्यांनी, वाक्प्रचार दिलेले आहेत, आणि एकदम अगदी सिम्पल प्रश्न आहे.
असा प्रश्न मित्रांनो कधीच चुकायला नको. असा प्रश्न जर चुकला तर तुम्ही हजारो विद्यार्थ्यांच्या मागे पडता, हे लक्षात घ्या. जो सर्वांना येतो तो तुम्हाला यायलाच पाहिजे. जे इतरांना येत नाही आणि ते जर तुम्हाला आलं तर तुम्ही इतरांच्या पुढे राहा. ही स्पर्धा परीक्षा आहे. सर्वांना जे येत आहे ते जर तुम्हाला येत असेल तर त्याच्यामध्ये कुठलाही पुरुषार्थ नाही, तुम्ही सर्वांच्या बरोबरच आहात. पण सर्वांना येते तो जर तुमचा प्रश्न चुकत असेल तर मग मात्र तुम्ही खूप मागे फेकला जाता, हे लक्षात घ्या. मग ही स्पर्धा परीक्षेमधली मेट तुम्हाला माहिती असणं जरुरी आहे. ठीक आहे, नंतरचा प्रश्न बघू आपण. प्रश्न क्रमांक सतरा. रचनेनुसार मिश्र वाक्य कोणती ते आपल्याला ओळखायचे. मी तुम्हाला सांगितलं की मिश्र वाक्य ज्या वेळेला आपण म्हणतो त्यावेळेला गौणत्व सूचक उभयान्वय वापरलेलं असते. मग ते चार पैकी कोणतेही असेल, स्वरूप बोधक असू शकते, कारण बोधक असू शकते, त्याच्यानंतर उद्देश बोधक असू शकते किंवा संकेत बोधक असू शकते किंवा मग संबंधी आणि दर्शक सर्वनाम तिथे वापरलेलं असायला पाहिजे. मग आता इथे बघा मिश्र वाक्य कोणती आहे. मी जेव्हा घरी गेलो तेव्हा जेवणे झाली होती हे कळाले. इथे जेव्हा आणि तेव्हा हे जे आहे हे संकेत बोधक गौणत्व सूचक उभयान्वय वापरलेलं आहे. संकेत बोधक आणि त्यामुळे संकेत बोधक गौणत्व सूचक उभयान्वय वापरलेला आहे अव्यय, आणि त्यामुळे मग हे काय होणार आहे, मिश्रच वाक्य. तू पळत जा आणि हा निरोप दे, इथे आणि हे समुच्चय बोधक वापरलेलं आहे. समुच्चय बोधक आणि समुच्चय बोधक हे प्रधानत्व सूचक उभयान्वय अव्यय आहे आणि त्यामुळे हे संयुक्त वाक्य आहे, मिश्र वाक्य नाही. इथे सुद्धा आणि वापरलेलं आहे, वारा सुटला आणि पाऊस गेला, हे सुद्धा समुच्चय बोधकच आहे. ओके, म्हणजे हे दोन्ही संयुक्त वाक्य आहे. त्याच्यानंतर पाऊस पडावा म्हणून शेतकरी वाट पाहत होते, इथे मात्र म्हणून जे आहे ठीक आहे हे काय आहे, उद्देश बोधक आहे. पाऊस पडावा म्हणून ठीक, आणि म्हणून याला काय म्हणणार आपण, उद्देश बोधक गौणत्व सूचक. आणि म्हणून इथे गौणत्व सूचक उभयान्वय वगैरे वापरलेलं आहे आणि हे सुद्धा मिश्र वाक्य आहे. आणि म्हणून ए आणि डी हे आपलं उत्तर आहे. केवळ ए डी बरोबर, बी सी चूक, आणि दोन नंबरचा पर्याय आपलं उत्तर असेल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. बघा समानार्थी शब्दाच्या जोड्या लावा. शब्द दिलेले आहेत आपल्याला समानार्थी आणि त्याच्या आपल्याला जोड्या लावायच्या. ठीक आहे, बघा ढग. ढग कशाला म्हणायचं, सविता म्हणजे सूर्य, पयोधर म्हणजे ढग. पयोधर म्हणजे काय, ढग. कारण लक्ष द्या, पय म्हणजे पाणी, पय म्हणजे काय, पाणी, आणि धर म्हणजे धरून ठेवणारा, मग पाणी धरून ठेवणारा. ठीक, सामासिक शब्द सुद्धा आहे हा. पयोधर म्हणजे पाणी धरून ठेवणारा, आणि पाणी धरून ठेवणारा म्हणजे काय, ढग. म्हणजे ए चं उत्तर दोन नंबर आहे. ए चं उत्तर किती आहे, दोन नंबर. असे दोन पर्याय आहेत आपल्याकडे. ठीक, बघू आपण काय उत्तर होतं. त्याच्यानंतर देव. मग देव ठीक आहे, सविताला म्हणत नाही, अमर मात्र म्हणतात, देवाला अमर म्हणतात. ठीक, अमर तीन नंबरचा पर्याय. ठीक, आणि मग हे तीन नंबर येतो, म्हणजे हे चार नंबरचं आपलं कन्फर्म उत्तर आहे. कारण इथे एक नंबर दिलेला आहे, अमर म्हणजे सविता नाही, सॉरी देव म्हणजे सविता नाही, बरोबर आहे. मग हे चार नंबरचा पर्याय आपलं 100% काय उत्तर आहे. नंतर सूर्य माहिती आहे तुम्हाला, सूर्य सविता, सविता म्हणजे सूर्य. आणि चंद्र इंदू, चंद्र इंदू, चंद्र म्हणजेच इंदू, चंद्राला समानार्थी शब्द आहे. ओके, आणि म्हणून आपलं उत्तर काय ना, चार नंबर. समानार्थी शब्द व्यवस्थित वाचणं अत्यंत जरुरी आहे, यावरून तुमच्या हे लक्षात येईल. ठीक, बरेच विद्यार्थी शब्द समूहाकडे दुर्लक्ष करतात, परंतु राज्यसेवेच्या पेपरला या पेपरमध्ये शब्द समूहावर बराच भर दिलेला दिसतो. ओके, त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 19. व्यंजनाच्या बाबतीत अचूक असलेली विधाने वाचा. आपल्याला काय करायचं आहे, व्यंजनाच्या बाबतीत अचूक असलेली, ठीक आहे, ज्या वर्णांचा उच्चार स्वराच्या सहाय्यावाचून पूर्ण होत नाही त्यास व्यंजन म्हणतात. अगदी बरोबर आहे, ज्या वर्णांचा उच्चार स्वराचं सहाय्य घेतल्याशिवाय पूर्ण होत नाही त्यांना काय म्हणतो आपण, व्यंजन. ठीक आहे, व्यंजने अपूर्ण उच्चाराची नसतात. ठीक, ऍक्च्युअली व्यंजने अपूर्ण उच्चाराची असतात, म्हणजे इथे वाचताना असतात नसतात हे व्यवस्थित वाचावं लागतं. व्यंजने अपूर्ण उच्चाराची नसतात, ठीक, तर हे वाक्य चुकीचं आहे. व्यंजने अपूर्ण उच्चाराची असतात. ठीक, मग
व्यंजने लिहिताना ती पाय मोडून लिहितात हे सुद्धा अगदी बरोबर आहे. मग अचूक विधानं कोणती आहेत? ए आणि सी. मग ए आणि सी बरोबर बी चूक, 3 नंबरचा पर्याय आपलं उत्तर आहे. ठीक आहे मित्रांनो, नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. प्रश्न क्रमांक 20 बघा. सर्वत्र सारखी परिस्थिती असणे यासाठी खाली दिलेल्या म्हणजे योग्य म्हण आपल्याला निवडायचे. सर्वत्र सारखी परिस्थिती असते, ठीक. मग पळसाला पाणीतील हा त्याचाच अर्थ होतो. पळसाला पाणीतील याचा अर्थ सुद्धा सर्वत्र सारखी परिस्थिती असणे असाच होतो, ठीक आहे. पदरी पडले पवित्र झाले याचा मात्र याच्याशी काहीही संबंध नाही, ठीक आहे. म्हणजे हे येणार नाही आपलं उत्तर. घरोघरी मातीच्या चुली याचा अर्थ सुद्धा सर्वत्र सारखी परिस्थिती असणे असाच आहे. आणि नव्याचे 9 दिवस याचा सर्वत्र सारखी परिस्थिती असण्याशी काहीही संबंध नाही. म्हणजे ए आणि सी हे आपलं उत्तर आहे. ए आणि सी बरोबर. आणि म्हणून 3 नंबरचा पर्याय काय असेल? आपलं उत्तर असेल, ठीक. तर बघा, म्हणी म्हणजे म्हणी वाक्प्रचार समानार्थी शब्द यावर बराच या पेपरमध्ये भर दिलेला दिसतो हे लक्षात घ्या. बरेच विद्यार्थी वाचत नाहीत, दुर्लक्ष करतात. मित्रांनो, कुठलीही परीक्षा असू द्या, महाराष्ट्र शासनाची, मग ते महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेली असू द्या किंवा इतर कुठल्या संस्थेने घेतलेली असू द्या, तुम्हाला मराठीमध्ये शब्दसमूह हा अत्यंत महत्वाचा पार्ट आहे. सिलॅबसचा तो अत्यंत महत्वाचा भाग आहे हे लक्षात घेणं आवश्यक आहे, ठीक आहे. बघा नंतरचा प्रश्न बघू आपण. प्रश्न क्रमांक 21. मुंबई हे शहर कापड निर्मितीत अग्रेसर आहे या वाक्यात मुंबई हे कोणते नाम आहे? 31 सिंपल आहे. मुंबई या नामाचा आपल्याला प्रकार ओळखायचा आहे. तुम्हाला माहिती आहे की मुंबई हे काय? विशेष नाम. कारण सामान्य नाम हे संपूर्ण जातीला दिलेलं असते, ठीक आहे. भाववाचक नाम जे आहे ते कोणता तरी गुण भाव किंवा धर्म दाखवते. आणि समूहवाचक नाम हा सामान्य नामाचाच प्रकार आहे. इथे समूहाचा किंवा समुदायाचा आपल्याला बोध होत असतो. मग हे मुंबई विशेष नाम आहे, ठीक आहे. अगदी सिंपल प्रश्न आहे. नंतरचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 22. घरघर या अभ्यस्त शब्दाचा वाक्यात उपयोग व योग्य प्रकार असलेला अचूक पर्याय कोणता? बघा, हा जो प्रश्न आहे 22वा, हा प्रश्न सुद्धा आयोगाने रद्द केलेला आहे. आता का रद्द केला आपण तिथे बघणार, कारण याच्यामध्ये सुद्धा 2 उत्तरं निघतात आयोगाने, ठीक आहे. म्हणूनच हा प्रश्न रद्द केलेला आहे. आणि तसे पर्याय तर उपलब्ध नव्हते आपल्याला. बघा, घरघर हा शब्द जो आहे हा लक्षात घ्या की हा अभ्यस्त शब्द आहे. कोणता शब्द आहे? अभ्यस्त. मग या अभ्यस्त शब्दाचे 3 प्रकार पडतात. त्यातला एक प्रकार आहे पूर्णाभ्यस्त. पूर्णाभ्यस्त, ओके. त्याच्यानंतर दुसरा प्रकार आहे अंशाभ्यस्त. अंशाभ्यस्त. आणि तिसरा प्रकार आहे अनुकरण वाचक. अनुकरण वाचक. अनुकरण वाचक, ओके. आता लक्षात घ्या की इथे घरघर हा जो शब्द आहे हा 2 प्रकारामध्ये येतो. तो अभ्यस्त शब्द तर आहेच, काही प्रश्नच नाही. पण हा पूर्णाभ्यस्त शब्द सुद्धा आहे आणि अनुकरण वाचक शब्द सुद्धा आहे. पूर्णाभ्यस्त आहे आणि अनुकरण वाचक सुद्धा आहे. कारण हे अनुकरण वाचक शब्द जे आहेत, अभ्यस्त शब्द, हे पूर्णाभ्यस्त शब्द असतात. फक्त फरक हा असतो की हे अनुकरण वाचक शब्द हे ध्वनिवाचक असतात, नादानुकारी असतात. मग आता इथे बघा, घर घर इथे पहिलं पद जे आहे तेच पुन्हा रिपीट झालेलं आहे. आणि जेव्हा पहिलं पद पुन्हा रिपीट होते तेव्हा त्याला आपण पूर्णाभ्यस्त शब्द म्हणतो, ठीक. घर घर, दारोदार, बायका बायका वगैरे हे जे शब्द आहेत ते पूर्णाभ्यस्त शब्द आहे, बरोबर आहे. मग आता इथे पण जर या शब्दातून ध्वनिवाचक शब्दाचा बोध होत असेल, म्हणजे तो शब्द ध्वनिवाचक असेल, आवाजाशी संबंधित असेल किंवा नादानुकारी असेल, तर मग मात्र आपण त्या पूर्णाभ्यस्त शब्दाला अनुकरण वाचक मध्ये टाकत असतो, ठीक. मग आता इथे बघा, इथे फक्त घरघर हा शब्द यांनी दिला आणि वाक्यामध्ये मात्र त्याचा 2 प्रकारे उपयोग केला. मदत मिळण्यासाठी तो घरघर फिरला. इथे मात्र घरघर याचा अर्थ आवाजाशी नाही, हा ध्वनिवाचक शब्द नाहीये, म्हणून हा पूर्णाभ्यस्त शब्द आहे. हे अगदी बरोबर आहे. पहिलं वाक्य, सुनील मुंबईला गेल्याने त्याच्या संसाराला घरघर लागली, ठीक आहे. आता इथे घरघर हा शब्द अंशाभ्यस्त नाहीच आहे, म्हणजे हे वाक्य चुकीच आहे, इथे हे लागूच होत नाही. कारण घरघर हा पूर्णाभ्यस्त शब्द आहे, ठीक.
त्यामुळे ते अंशाभ्यास ते उत्तर येऊ शकत नाही. त्याच्यानंतर पिठाच्या गिरणीतील दाणे संपल्याने घरघर आवाज आला, इथे मात्र घरघर हा ध्वनीशी संबंधित आहे आणि म्हणून तो अनुकरण वाचक आहे. हे पण उत्तर बरोबर, कारण इथे घरघर हा प्रत्येक घरी असा त्याचा अर्थ नाही, तर घरघर हा ध्वनिवाचक शब्द आहे, नादानुकारी शब्द आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं की हे पूर्णाभ्यस्त शब्द जर नादानुकारी असतील, ध्वनीशी संबंधित असतील, तर त्यांना आपण अनुकरण वाचक म्हणतो. म्हणजे इथे 3 नंबरचा पर्याय सुद्धा उत्तर बरोबर आहे. नंतर पालनजी शेठच्या कंपनीला आता घरघर लागली आहे, हा अंशाभ्यस्त शब्द, हा अंशाभ्यस्त येणारच नाही, कारण पहिलंच पद पुन्हा रिपीट झालेलं आहे, त्यामुळे हे उत्तर नाहीये. मग इथे उत्तर 2 उत्तर मित्रांनो, 1 आणि 3, 1 आणि 3 ही आपली उत्तर आहेत. असा पर्याय आपल्याला उपलब्ध नाही आणि म्हणून ठीक आहे विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतला आणि हा प्रश्न आयोगाने रद्द केला. पण आपल्याला इथे लक्षात घ्या की पूर्णाभ्यस्त शब्द जे आहेत तेच अनुकरण वाचक असतात. ठीक, आणि पूर्णाभ्यस्त म्हणजे काय, पहिलंच पद इथे पुन्हा रिपीट झालेलं असतं, पण हा आवाजाशी संबंधित नसतो. म्हणजे इथे आपल्याला वाक्यावरून समजते की तो घरघर फिरला, त्याचा अर्थ प्रत्येक घरी फिरला, मग इथे आवाजाचा काही संबंध येत नाही. पण इथे दाणे संपल्याने घरघर आवाज झाला, इथे ते ध्वनिवाचक शब्द आहे, ठीक आहे, आवाजाशी संबंधित आहे आणि म्हणून तो अनुकरण. मग हे दोन्ही बरोबर आहे, हे दोन्हीही बरोबर आहे. हा पूर्णाभ्यस्त शब्द आहे आणि हा अनुकरणवाचक शब्द आहे. ओके, म्हणजे ते दोन्ही उत्तर बरोबर आहेत, पण आयोगाने तसा पर्याय आपल्याला उपलब्ध करून दिला नाही आणि शेवटी आयोगाने हा प्रश्न काय केला, कॅन्सल केला. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. सभेत धीटपणे बोलणारा, सभेत धीटपणे बोलणारा या शब्दसमूहासाठी आपल्याला काय करायचं आहे, शब्द निवडायचा आहे. या शब्दसमूहासाठी आपल्याला शब्द निवडायचा. ओके, बघा आता सभेत धीट बोलणारा म्हणजे सभिष्ट नाही, असा काही शब्द नसतो. ठीक आहे, वक्ता, पण वक्ता म्हणजे सभेत धीटपणे बोलणारा, वक्ता म्हणजे भाषण करणारा. ओके, आणि सभाधीट हा मात्र त्याला योग्य शब्द आहे, अचूक शब्द आहे शब्दसमूहाबद्दल, बरोबर आहे. कारण सभाधीट म्हणजे काय, जो सभेमध्ये धीटपणे बोलतो, आपलं म्हणणं स्पष्टपणे सांगतो, ठीक आहे, त्याला सभाधीट म्हणतात. ठीक, आणि व्याख्यात हा कॉमन शब्द आहे, ठीक आहे, व्याख्यान देणे. पण सभाधीट हा वेगळा गुणधर्म आहे, सभेत धीटपणे बोलणारा जो असतो त्याला आपण सभाधीट म्हणतो. आणि म्हणून त्याचं उत्तर काय असेल, फक्त सी बरोबर, 3 नंबरचा पर्याय. काय उत्तर असेल आपलं, फक्त सी बरोबर. ठीक आहे, त्याच्यानंतर नंतरचा प्रश्न बघू आपण. विठावर दिवा लावणे या वाक्प्रचाराचा अचूक अर्थ आपल्याला काढायचा. विठावर दिवा लावणे, ठीक, बघा वाक्प्रचार बरेचदा आणि शब्द जे आहेत ते बरेचदा आपल्याला ग्रामीण भागामध्ये जे वापरले जातात असे विचारले जाते. ठीक, आणि मग जे शहरी मुलं असतात त्यांना थोडा प्रॉब्लेम येतो, आणि बऱ्याचदा ग्रामीण भागातील विद्यार्थी सुद्धा त्याचा योग्य अर्थ लावू शकत नाही, कारण तसा त्यांनी ऐकलेला असेल तरी योग्य त्याचा अर्थ बऱ्याचदा माहिती नसतो. म्हणून वाक्प्रचार म्हणी, समानार्थी शब्द, शब्दसमूहाबद्दल एक शब्द, हे अत्यंत महत्वाचा भाग आहे आपल्या अभ्यासक्रमाचा. ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये काय असतं, तुम्हाला वाचणं आणि समजून घेणं महत्वाचं असतं, शिकवून घेणे किंवा शिकवण्यासारखा असा काही त्याच्यामध्ये फारसा भाग नसतो. मग आता बघा, हुशारी दाखवणे असं त्याचा अर्थ होत नाही, संकटाशी लढणे असा पण अर्थ होत नाही. ठीक आहे, त्याच्यानंतर ज्ञानाचा प्रकाश पाडणे असा पण अर्थ होत नाही, वंश चालवणे असा त्याचा अर्थ होतो. असे काही जे वाक्प्रचार असतात हे आपल्याला वाचनातून जाणं अत्यंत गरजेचं आहे, हे वाचलेले असणं अत्यंत गरजेचं आहे. मग रिठावर दिवा लावणे याचा अर्थ काय होतो, वंश चालवणे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. प्रश्न क्रमांक 25, ठीक आहे, बघा. रीती भूतकाळाचे उदाहरण आपल्याला ओळखायचं, त्या एक गोष्ट लक्षात घ्या. रीती भूतकाळ, काळाचे जे उपप्रकार आहेत 5, त्याच्यामध्ये साधा काळ आहे, दुसरा चालू किंवा अपूर्ण म्हणतो आपण, तिसरा आहे पूर्ण, चौथा आहे रीती, आणि 5वा आहे उद्देश काळ. ठीक, मग आता याच्यामध्ये लक्षात घ्या की रीती भूतकाळामध्ये तुम्हाला माहिती असणं जरुरी आहे की रीती भूतकाळामध्ये क्रियापद जे आहे त्या क्रियापदामध्ये ते क्रियापद दुहेरी असते. काय असते, दुहेरी असते, म्हणजेच त्याला आपण संयुक्त क्रियापद असते असं पण म्हणतो. की काय असते, संयुक्त क्रियापद असते, आणि संयुक्त क्रियापद तर असतेच, पण त्याच्यामध्ये जे
धातु साधित असते. आता संयुक्त क्रियापद म्हटलं की धातु साधित आणि सहाय्यक क्रियापद, तर त्या संयुक्त क्रियापदातील धातु साधिताला त प्रत्यय लागलेला असतो. आता इथेही गात असे, इथेही गात गात त प्रत्यय लागलेले आहेत आणि या सर्व ठिकाणी संयुक्त क्रियापद आहे. पण आपल्याला त प्रत्यय लागल्यानंतर ठीक आहे भूतकाळी सहाय्यक क्रियापदाचं रूप आपल्याला त्याच्यासमोर असणं जरुरी असायला पाहिजे. ठीक आहे, मग आता बघा सुरेश गीत गात असे, इथे गात हे काय आहे धातु साधित आहे आणि त्याला त प्रत्यय लागलेला आहे, आणि गात असे इथे असे हे सहाय्यक क्रियापदाचं भूतकाळी रूप आहे आणि म्हणून हे रीतिकाळ रीती भूतकाळाचं उदाहरण. रीती भूतकाळामध्ये काय होणार की भूतकाळामध्ये ती क्रिया नियमित घडत असे अशा प्रकारचा अर्थ व्यक्त होईल, हे पण लक्षात ठेवा. ठीक आहे, मग सुरेश गीत गात असे म्हणजे भूतकाळातील घटना नियमित होत होती. त्याच्यानंतर गात असतो, सुरेश गीत गात असतो, बरोबर आहे. इथे असतो म्हटल्यानंतर सुद्धा वर्तमान काळ ठीक आणि रीती वर्तमान काळ ठीक आहे, आणि सुरेश गीत गात राहील हा रीती भविष्य काळ आहे. इथे गात असतो ठीक हा रीती वर्तमान काळ आहे आणि आपल्याला पाहिजे रीती भूतकाळ आणि म्हणून सुरेश गीत गात असे हे योग्य त्याचं उदाहरण आहे. प्रत्येक काळ जो आहे तुम्हाला क्रियापदावरून ओळखता येतो आणि उपप्रकार जे आहेत ते सुद्धा क्रियापदावरून ओळखता येतात. ठीक, आणि मग तुम्हाला एक आणखी एक गोष्ट माहितीच असेल की साधा काळ जेव्हा असतो मग तो साधा वर्तमान असेल भूत असेल किंवा भविष्य असेल, त्या साध्या काळामध्ये क्रियापद जे असते ते काय असते दुहेरी नसते एकेरी असते. काय असते एकेरी म्हणजे संयुक्त क्रियापद नसते असा त्याचा अर्थ. ओके, तर मित्रांनो आपण एक 25 प्रश्न बघितलेले, याच्या दुसऱ्या भागामध्ये आपण राहिलेले 25 प्रश्न बघणार आहे. म्हणजे अर्थातच 25 नाही ते 20 बघावे लागतील आपल्याला, कारण 5 प्रश्न उतारावर असतात. ठीक, ते 20 प्रश्न बघणार आपण आणि एकंदरीत हा जो 4 डिसेंबर 2021 ला पेपर झालेला आहे राज्यसेवेत, या पूर्ण पेपरचं अॅनालिसिस आपण त्याच्यामध्ये बघणार आहे की नेमके कोणत्या टॉपिकवर किती प्रश्न आले आणि तुम्हाला आता येणाऱ्या परीक्षेसाठी कोणत्या टॉपिकवर जास्त भर देणं आवश्यक आहे. तर तुमच्या ज्या मित्रांनी मागचे व्हिडिओ बघितले नसतील किंवा जे विद्यार्थी प्रथमच हा व्हिडिओ बघत असतील त्यांनी अवश्य हे जे चॅनल आहे ते सबस्क्राईब करावं, त्याच्यामध्ये जे बेल आयकॉनचं बटन आहे ते दाबावं, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला त्याचा प्रथम मेसेज येईल. ठीक आहे, आणि अर्थातच नवीन मित्रांना सांगा, लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या काही सूचना असतील तर त्यांचं स्वागतच आहे. मित्रांनो आपण इथे थांबू, लवकरच भेटू दुसऱ्या भागामध्ये.